विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती भाग क्रमांक 3 मधील माझी शेपटी मला दे म्हणजे गिव मी माय टेल हा पाठ पाहणार आहोत. पहा तर मग, इथे काही प्राण्यांची चित्रे मी या तक्त्यावर लावलेली आहेत. आता या प्राण्यांची जी चित्र आहे त्याच्यामध्ये एक विशेषता आहे, काय तर त्यांचा एक अवयव हरवलेला आहे, तो कोणता आहे? बरोबर बरोबर, या ठिकाणी प्राण्यांची शेपटी हरवलेली आहे, त्यामुळे ते प्राणी पाहणं कसे दिसत आहे. आता त्यांच्या शेपट्या आपण त्यांना देऊया. इथे मी प्राण्यांच्या शेपट्या लावलेल्या आहेत. हा पहिला प्राणी कोण आहे? वाघ. आता वाघाच्या अंगावर काळ्या रंगाची पट्टी आहे, अर्थात त्याची शेपटी पण कशी असणार? पट्टी असलेलीच असणार. तर इथे शोधूया आपण कुठे आहे ती पट्टी. पहा, या शेपटीवर काळ्या रंगाचे पट्टे आहे, म्हणजे ही शेपटी कुणाची झाली? या वाघाची झाली. या वाघाची ही शेपटी झाली. त्यानंतर दुसरा प्राणी कोण आहे? हत्ती. हत्ती मोठा असतो, सुपाई एवढे कान असतात, परंतु त्याची शेपटी जी असते ना ती छोटी असते. मग इथं पाहूया कुठे आहे ती शेपटी. पहा तर मग, सर्वात लहान शेपटी काळ्या करड्या रंगाची ही शेपटी, ही आपली हत्तीची शेपटी आहे. त्यानंतर हा कोणता प्राणी आहे? कोल्हा. आता कोल्ह्याच्या अंगावर तुम्ही पहा, इथं नारंगी रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे दिसत आहे, म्हणजे त्याची शेपटी जी आहे तीही त्याच रंगाची आहे. पहा तर मग, इथे ही जी शेपटी आहे तिच्यावर नारंगी रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे दोन पट्टे दिसत आहे, म्हणजे ही या कोल्ह्याची शेपटी झाली. आता हा प्राणी कोण आहे? घोडा. घोड्याची शेपटी जी आहे ती केस असलेली असते. मग इथं पाहूया कोणती शेपटी कशी आहे. पहा, या शेपटीचा रंग काळा आहे आणि केसांसारखी झुटकेदार आहे, म्हणजे ही शेपटी या घोड्याची झाली. आता हा प्राणी कोणता आहे? माकड. माकडाची शेपटी जी असते ती लांब असते आणि त्याच्याच रंगाची असणार. पहा मग, इथे कुठे आहे? हा इथे, म्हणजे ही आपल्या या माकडाची शेपटी झाली. त्यानंतर कोणता प्राणी आला? कुत्रा. घराची राखण करणारा कुत्रा. कुत्र्याची कुत्र्याच्या अंगावर काळ्या रंगाचे आपल्याला गो दिसत आहे, पांढऱ्या रंगाचा कुत्रा आहे, त्याची शेपटी सुद्धा तशीच असणार. पाहूया मग ती कुठे आहे. पहा इथे, ही आपल्या कुत्र्याची शेपटी झाली. त्यानंतर सर्वात शेवटचं चित्र कोण आहे? ही खारुताई. तुरु 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 झाडावर चढणारी खारुताई. खारुताईची जी शेपटी असते ती झुटकेदार असते आणि त्याच रंगाची असणार ती पण. पाहूया मग झुटकेदार शेपटी कुठे आहे. पहा इथे, ही शेपटी कशी आहे? झुटकेदार आहे, म्हणजे ही शेपटी आपल्या खारुताईची झाली. पहा तर मग, आपण या तक्त्यावरून प्रत्येक प्राण्याची जी हरवलेली शेपटी आहे ती कुठे आहे आणि कशी शोधायची ते मी तुम्हाला आता सांगितलं.